Hello, good morning, beautiful people. So it's been around 4:22. You could see over here. We are starting our journey. Our journey from Mangaon to Raigad Fort अशी चालू होत आहे. राज्याभिषेकचे 2 जूनला राज्याभिषेक झाला काल आणि 6 जूनला होणार. त्याच्यामध्ये चाललोय 3 जूनला. कशा प्रिपरेशन आहे ते चेक करायला. सो लेट्स गो. बाय बाय. तुम्ही बघू शकता ही जी लाइटिंग दिसते आहे, थोडा ब्लर आहे, तर ही संपूर्ण रायगडची लाइटिंग केलेली आहे राज्याभिषेकासाठी आणि एकदम उजळून आला आहे रायगड. हा बघा, हे तुम्ही सुंदर असं वातावरण दिसतं, असं वाटतंय स्वर्गाकडे वाटचाल चालू आहे आपली. आणि कदाचित असंच दृश्य 350 वर्षापूर्वी असेल, सगळीकडे मशालींचा उजेड आणि रायगड एकदम दिमाखात सजलेला असेल. 5:30 वाजल्यात आपण पोचलो आहे रायगडचा सकाळचा नजारा. इकडे हे पायऱ्यांची वाट आणि हा असा सुंदर असा नजारा. पूर्ण पायऱ्याच्या वाटेला लाइटिंग केलेली आहे. काय सोबत आहे घेतले मोठा नाही आहे दादा. गड चढायला सुरुवात केलेली आहे. 5:30 वाजले. 5:32 मस्त प्रकारे सजवलं आहे. आणि हे जे तोडीचे दगड आहेत ते आत्ताचंच बांधकाम आहे. ह्या पायऱ्या कदाचित जुन्या आहेत, पण जे हे साईडचे तोडीचं बांधकाम हे कदाचित जुनं आहे. नवीन आहे पण ते जुन्या स्टाईलने केलेलं आहे. तुम्ही बघू शकता असं करायचं. आणि आजूबाजूचा हा परिसर अजून काळोख आहे. रायगडावर मात्र उजेड पडला. सकाळचा उजेड पडायला लागलेला आहे तिकडे. खूप मस्त वातावरण आहे. बघू शकता इथे खूप सारी माकडे आहेत. इथे सकाळ सकाळ लोकांच्या बॅग सामान चेक करायला आलेत. विश्रांती घेत आम्ही चाललोय वरती. पूर्णपणे उजेड पडलाय आता आजूबाजूच्या परिसरात. काही गडावरून लोक जे काल कार्यक्रमाला आले ते खाली उतरतात होता आणि आम्ही वरती चाललोय. फक्त गड थोडंसं बघून जे राज्याभिषेकाचं जी काही तयारी आहे ती बघायला आम्ही चाललोय. ती बघून लगेच उतरणार, कारण की उन्हाळा इकडे कडक आहे. उष्मदमट वातावरण असल्यामुळे इथे घाम पण फार येतो. ही वाट आहे जी आम्ही चाललो आहे. इकडे खाली अजून एक वाट दिसते, ती नाणे दरवाज्याची वाट आहे, जिथून महाराज घोडदळासह वरती जायचे. घोडा घेऊन ज्या वाटेने वरती जायचे ती मोस्टली महाराज असं म्हणतात की त्याच वाटेने वरती जायचे. बाकी लोकांसाठी ही आपली वाट होती जी चित्त दरवाज्याकडून वाघ दरवाज्याकडे जाते. वाघ दरवाजा नाही, मेन दरवाज्याकडे. वाघ दरवाजा तर तिकडे. मी अर्ध्या रस्त्यात पोचलेलो आहोत. सुंदर असं वातावरण झालं आहे. बघू शकता एकदम फील्स लाईक हेवन अँड दिस फील्स लाईक हेल. बघू शकता किती वाट लावले. महाराजांचा रायगड हा प्रत्येक शिवभक्तासाठी मंदिर आहे आणि मंदिरात कचरा करणं हे भक्ताचं काम नक्कीच नाही आहे. आणि आपण बघू शकतो की ही जी अवस्था आहे ही प्रत्येक शिवभक्ताला न शोभणारी, त्यामुळे प्रत्येकाने पुढच्या वेळी येताना ही काळजी घ्या. जागोजागी आम्हाला खूप कचरा दिसला, पण ती आपण काळजी घेऊन पुढच्या येणाऱ्या राज्याभिषेकाला ते सुधारू शकतो. इकडे तुम्ही बघू शकता महादरवाजा गोमुखी आकाराचा आहे. मेन दरवाजा इथून दिसत नाही, त्यामुळे जो दुश्मन होता त्याला कधीच दरवाजावर हल्ला करताना यायचा. गोमुखी आकाराचे दरवाजे महाराजांनी मोस्टली सगळ्याच गडांना बसवले. एकंदरीत उन्हाळा असला तरी चढायला वातावरण चांगलं आहे सकाळचंच, पण आता ज्यावेळी ऊन लागायला चालू होईल त्यावेळी मात्र हालत खूप बेकार होणार आहे. वन गुड थिंग दॅट वी हॅव फाउंड.
गाइस वी हैव ऑलमोस्ट रीच्ड महादरवाजाला पोहोचलोय ऑलमोस्ट. तर तो बंद जवळ आहे पण महादरवाजापासून पण आपल्याला थोडं अंतर कवर करायचं आहे गडाच्या माथ्यावर जायला. खूप साऱ्या पायऱ्या आहेत मी बघू शकता इकडे पण वातावरण खूप सुंदर आहे. आत्ताच पण महादरवाजा पार केलाय. महादरवाजापासून पण थोडं अंतर जास्त आहे जेवढं वाटलं होतं तेवढं नाही आहे बऱ्यापैकी. आणि हा तो गायमुख आकाराचा महादरवाजा बघू शकता. लोक खूप आली आहेत तुम्ही बघू शकता. हे लोक रायगड क्लीन करत चालले. दीज आर व्हॉलेंटियर्स दे आर क्लीनिंग इट. बॅग्स मध्ये सगळं क्लीन करत चालले. सह्याद्री सोबत खूप चांगलं काम करतात. तुम्ही बघू शकता आपल्याला बालेकिल्ला क्लिअर दिसायला लागलेला इकडे. इकडे हत्ती तलाव आहे. हा वरती झाला रस्ता शिरकाई देवीच्या मंदिराकडे. आणि हा गाईस हत्ती तलाव आहे की पूर्ण सुकलाय. महाराजांनी जे गडावर दोन हत्ती आणलेले त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय कदाचित असावी कारण की गंगासागर तलाव पुढे जे पूर्ण रायगडला पाणी पुरवतं. तर आम्हाला ऑलमोस्ट पोचलेलं आहे. इकडे गडावर राहण्याची सोय आहे. बरेच लोक काल वस्तीला होती आजही आहेत. शिरकाई देवीचं मंदिर आहे शिरक्यांची कुलस्वामींनी. गडाच्या सुरुवातीलाच हे मंदिर लागत. आपला बाले किल्ला हे मंदिर इकडे शामियाने उभारलेत. आणि इकडे जो दिसतोय तो नगरखाना. आपण लवकरच जाऊन बघूया. इकडे सगळी बंदोबस्ताची तयारी आहे. इकडे हे हत्ती ठेवायला जी इमारत होती ती इकडे मार्केट आहे. आणि इकडे होळीचा माळ. इकडे परवा रात्री कार्यक्रम होते हा नगरखाना. आणि हा होळीचा माळ इथे सर्वात पहिले होळी लागायची महाराजांच्या टायमाला आणि मग बाकी सगळे रायगड जिल्ह्यात होळ्या लागायच्या. ते महाराजांचा पुतळा बसवलेला आहे होळीच्या माळावर. फार सुंदर अशी सजावट केलेली आहे. राज्याभिषेक कार्यक्रम हा बघण्यासारखा असतो. त्यात 350 वा आहे त्याच्यामुळे या कार्यक्रमाची रंगरूपरेषा सगळं फारच उत्साहात साजरी केली गेली. आणि हे इकडे सगळे टेंट्स तुम्ही बघू शकता लावलेले आहेत. ही बाजारपेठ आहे. काही एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे की इथे लोकं राहायची सरदारांसाठी वस्तीसाठी होता. हाय नगर खाना मस्तपैकी वारा सुटला आहे. 7:30 वाजले तिकडे स्वच्छता मोहीम चालू आहे.
तुम्ही बघू शकता नगरखाना आणि हे मजमत महाराज झूम व्यवस्थित होत नाही आहे आपण तिथे प्रत्यक्ष जाऊन बघूया. हे शरबाचे शरब नावाचा एक प्राणी होता इमॅजिनरी ज्याच्या पायात सिंह पकडल्याचे आणि पाठीवर त्याच्या हत्ती असं शिल्प आहे. हा नगरखाना इथे महाराज आले की नगारे वाजवले जायचे. खूप सुंदर असा दृश्य आहे. आम्ही आता रोपवेच्या दिशेने चाललो आहे कारण की आम्हाला आता वेळ नाही आहे जास्त. हे जे मंत्र्यांचे राहायचे अवशेष वाडे होते त्यांचे अवशेष आहेत आणि तिकडे रोपवे. हे दगडी बांधकाम हा वरती इकडे राजवाडा होता सातराण्यांचे महाल महाराजांचा जो रायचा राजवाडा आणि इकडे आपण जे राजदरबार बघितला ते आणि एक्झॅक्टली त्याच्या खाली जर तुम्ही इकडे बघू शकता तर हा रोपवे ते तुम्ही बघू शकता. ॲक्च्युली हे धुकं आहे हे ढग आहेत आणि ह्या ढगांमधून वरती जायलाही बघू शकता तुम्ही वाट आहे. रोपवेने आलो की इकडे वाट हिमाळ्यात भर उन्हाळ्यात हे ढग आहेत म्हणजे रायगड किती हाईटवर आहे ते समजेल तुम्हाला. तिकीट हे 1 वेचे 110 रुपये 2 वेचे किती 310 सॉरी 1 वेचे 190 190 येऊन जाऊन असेल तर 310 रुपये पर पर्सन 190 रुपीज मुख्यमंत्री आणि फडणवीस वी आर लिव्हिंग रायगड. हा रोपवे मध्ये बसलोय. नाही फाईन फाईन आणि खूप डेंजर आहे ॲक्च्युली. वी हॅव बीन हिअर लॉट ऑफ टाइम्स खूप वेळ आलोय बट दिस इज व्हेरी रिस्की फॉक मॅन बट सी वाव फील्स लाईक हेवन फील्स लाईक हेवन. पूर्ण ढगात आहे लिटरली फाटते बघा ना त्याच्यामुळे काही
काहीच वाटत नाही, काहीच दिसत नाही त्यामुळे. मला पाठी काढायला मला तर खूप भीती वाटते. स्मूथ झालंय, पावसाळ्यात खूप हालतो. हालतो 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 वारा असतो ना. खूप हाईटला आहे, तुम्ही बघू शकता वरती पूर्ण ढग आहे. ढगात आपण जातो, पावसाळ्यात ते खूप खूप सुंदर असतं. ॲक्च्युली इथूनच ढग सुरू होतं. हे जे गाव आहे रायगडवाडी.